कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री। तुला गुरुकुल मध्ये तर मला घेऊन जायला खूप आवडेल। सारे गमपा लिटिल चॅम्प्स 9 ऑगस्ट पासून बुधवार ते शनिवार रात्री 9:30 सी मराठी वर। चल आता आपण निघायचं का? हो चल बाय 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 आई बाबा येते हा। अब शिल्पी आता काय झालं? अगं अक्षता घ्यायच्या राहिल्या तेवढ्या घेते। हो घे घे बाबा। अक्षता सांडल्या, अपशकुन झाला, आता कोणीही पूजा करणार नाही, प्लॉट वर कोणीही जायचं नाही। काय वेडेपणा उज्ज्वला? हे बघा, पूजा करायची नाही म्हणजे करायची नाही। जेव्हापासून गुरुजींना आपण सांगितलं ना ही पूजा करायची, तेव्हापासून काही ना काही अपशकुन घडतायत। आधी मयूरीच्या हातावर गरम पाणी सांडलं, आता हे अक्षता सांडल्या। गुरुजींनी सांगितलं होतं जे काय करायचं अगदी काटेकोरपणे करायचं, पण नाही, पूजा नाही करायची आता। बस काय अपशकुन वगैरे नाही आहे, अगे साधारण अपघात होता तो, शिल्पीचा तोल गेला, ती सावरायला लागली म्हणून तिच्या हातून त्या अक्षता खाली पडल्या, त्यात काय एवढं? काय अपशकुन नाही आहे। अश्विनी त्या सांडलेल्या अक्षता उचल आणि देवाला वा, मनात काही शंका बाळगू नको, देव काही करत नाही आपल्याला। चला आणि फटाफट तुम्ही आपल्या कामाला लागा। आले मी। हा जाऊ करा। सॉरी आय। हा ओके रे, चल होतं असं कधी। झाले काय पूजा? कशी झाली? छान झाली ना? ह्यांना काय झालं रुसायला पूजेच्या दिवशी? या नमस्कार करून घ्या। हो हो। अश्विनी कुठे गेली? दिसत नाही ती। कुठे त्यानं प्रसाद दे। वा छान। चला येते 4 BHK। गणू, चांगल्या कामाची सुरुवात म्हणून मी ही पूजा करायचं ठरवलं, पण घरात सतत काही ना काहीतरी होतं, त्यामुळे आईंच्या मनात शंका निर्माण झाली आणि आता त्यांच्या या मनातल्या भीतीमुळे ना मलाही अस्वस्थ वाटायला लागलंय। काही कर, पण आता तूच मला ह्यातनं मार्ग दाखव। मला फक्त एवढं सांग की मी भूमिपूजनाला जाऊ की नको। सर आपला अंदाज खरा ठरला, त्या दोघी प्लॉटवरच आल्यात आणि रस्ता पण रिकामी, त्यांना सध्या तरी अजून कोणी जॉईन झालेलं नाही आहे, दोघीच आहेत। गुड, मी ह्याचेच वाट बघत होतो। सर मग काम करून टाकू? नाही आत्ता नाही, ते दोघी जेव्हा परत घरी जायला निघतील तेव्हा ओढवून टाक। आणि हो, एवढं लक्षात ठेव
की फक्त शिल्पीला उडवायचंय, अश्विनीला नाही. ड्रायव्हरला सगळं समजलंय ना? हो सर, नीट समजवलंय. सगळ्यांना ऍक्सिडेंटच वाटेल, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, कोणाला काही डाऊट येणार नाही. गुड, त्या दोघींवर लक्ष ठेव, ह्यावेळी मला कुठली चूक चालणार नाही. हो सर. मस्त आवडली ना तुला? हे बघ, हा पूर्ण चौकोन ना, तो पूर्ण आपला आहे. हा इथपर्यंत? हो. वाव, मोठा आहे ना? हो ग, खूप छान आहे, पहिल्यापेक्षा बेटर आहे. खरं सांगू का, यांच्याबरोबर जेव्हा मी आले होते ना, तेव्हा मी जरा नाराज होते. हा ग, कारण गणूचा संकेत मिळाला नव्हता ना मला. मग एकदा गणूचा संकेत मिळाल्यावर माझी खात्री पटली की हा प्लॉट आपल्यासाठीच आहे. वहिनी, थँक्स तू मला इकडे आणलंस. प्रत्यक्ष बघितल्यावर मला खरंच खूप बरं वाटतंय ग. अगं, वेडी आहेस का तू? असं काय म्हणतेस? आणि थँक्स वगैरे नाही म्हणायचं, हे घर तुझंही आहे. हो अगं, त्या दिवशी हे तुला नको येऊ यासाठी म्हणाले, कारण त्यांना तुझी खूप काळजी होती म्हणून, बाकी काही नाही. बरं, तू आता ते तुला काय हळद कुंकू वाहून घ्यायचं होतं ते वाहून घे. पाऊस कधीही कोसळेल, वातावरण बघ. हो ग, दुपारी निघालो तेव्हा अगदी ऊन होतं आणि आता बघ ना, येता येता अगदी भरून आलंय आभाळ. गुरुजींनी सांगितलं त्याप्रमाणे ना मी हळद कुंकू वाहून घेते. त्यांनी ईशान्य दिशेला सांगितलं होतं, म्हणजे ईशान्य देवघर इथे करायचं म्हणाले होते, म्हणजे इथेच. एक मिनिट, मध्ये देवघर करायचं म्हणजे तुमचं सगळं प्लॅन फिक्स आहे का? कसं काय कुठे करायचं ते? हो, म्हणजे त्या दिवशी आम्ही दोघं आलो ना, तेव्हा त्यांच्या डोळ्यासमोर असा प्लॅनच उभा राहिला की घर कसं असायला हवं. म्हणजे त्यांनी ठरवलंय इथे देवघर असणार आहे, जिथे ईशान्य जागा आहे, तिथे तुझी बेडरूम असेल, आणि हा इथे मध्ये हॉल या साईडला, आणि हॉलच्या त्या साईडला मयूकूची बेडरूम, आमची बेडरूम आणि आईबाबांची बेडरूम. आणि हो, तुझ्या बेडरूमच्या ना बाहेर बाल्कनी पण आहे. छान आहे, पण मला फक्त एकच वाटलं की हॉल इथे मध्ये म्हणतेस ना. हो, मग त्याच्या शेजारी तुमच्या सगळ्यांच्या रूम आहेत, माझी एकटीचीच रूम अशी लांब काय? कारण ती जागा सगळ्यात जास्त स्पेशल आहे ना म्हणून. हा ग शिल्पी, एकतर ती पश्चिम दिशेला येणार तुझी बेडरूम, म्हणजे संध्याकाळच्या वेळेला वारा खूप छान होईल, आणि सगळ्यात जास्त महत्वाचं म्हणजे ती जागा माझ्या आवडीची, कारण तिथे मला जास्वंदाचं झाड दिसलं जो गणूचा संकेत होता, म्हणून तिथे तुझी बेडरूम. कळलं? गौरी गाणे म्हणायची, पुढं पण गाणे म्हणायची, तिला तो छंदच लागला. मी जर सिलेक्ट झाली तर सर्वात जास्त खुशी माझ्या आईला मिळेल. अशी ही मुलगी जी जगते फक्त गाणं. अजून एक वैशाली माडे इथे दिसते, ही पोरगी एकदम झकास गायली. सारे गमप लिटिल चॅम्प्स 9 ऑगस्ट पासून बुधवार ते शनिवार रात्री 9:30 सी मराठी वर. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.